नमस्कार, मी मधुरा, जी 24 तास मध्ये आपलं स्वागत। सोमवार ते शनिवार आपण हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात अनेक वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावर। आणि ही चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आल्या तन्वीच्या संचालिका डॉक्टर रुचा मेंदळे पै। विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर रुचा यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। तन्वी हर्बल टॅबलेट्समधून निरोगी जीवन जगण्याची दिशा डॉक्टर मेधा यांनी जगाला दिलेली आहे आणि सर्वांना उत्तम गुण देण्याच्या ध्यासातून त्यांनी आरोग्य तक्रारींवर उपचार करणारी हर्बल तन्वी पॅथीही निर्माण केली आहे। तन्वी हर्बल सिक्रेट ही छोटी पुस्तिका आज घरोघरी आजीबाईच्या बटव्यासारखं काम करते आणि आरोग्याबाबत मार्गदर्शन करते। तसंच तन्वीच्या संस्थापक आणि संचालिका डॉक्टर मेधा मेंदळे यांचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला उद्योजिका पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कारांनी गौरव देखील करण्यात आला आहे। तन्वी संदर्भात तुम्हाला काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221100 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता। तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया। आणि अर्थात आज आपण तन्वी संदर्भातच बोलणार आहोत। दरवेळेस आपण तन्वी बद्दल बोलतो आणि तन्वीचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे आता तन्वी महाराष्ट्रातच फक्त पॉप्युलर नाही आहे किंवा भारतभर आता तन्वीचे सगळीकडे प्रोडक्ट मिळत आहेत, जगात मिळत आहेत आणि ऑनलाईन सुद्धा देखील आहेत। खरं तर डॉक्टर रुचा, लहान बाळांपासून तन्वीचं हे जे औषध आहे किंवा एक टॉनिक म्हणायला हवं। वर्षापूर्वी माझी आई डॉक्टर मेधा मेंदळे यांनी तन्वी हर्बल ही पॅथी सुरुवात केली। म्हणजे तन्वी हर्बल मधली जी औषधं आहेत ती अशी आहेत की सत्व फॉर्मेशन मध्ये आहेत, की इन्स्टंट काम करणारी आहेत, तेवढीच नॅचरल आहेत आणि त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीत आणि रासायनिक औषधांप्रमाणेच ती इन्स्टंट गुण देणारी असल्यामुळे त्या काळात ती एकदम पटकन सगळ्या घरोघरी रुजायला लागली। कारण का ती आयुर्वेदिक होती, हर्बल होती, त्यामुळे त्याला कुठलेही साईड इफेक्ट नाही हा विश्वास लोकांना वाटत होता। आता त्या काळी घेणारे जे आजी आजोबा होते आज ते त्यांचं तेव्हा नातवंडांना तर देत होतेच, पण ती नातवंड आज मोठी झाली आहेत आणि ती नातवंड आता त्यांच्या मुलांना सुद्धा देत आहेत। म्हणजे जसं म्हणतात तुकारामांच्या ज्या ओव्या होत्या आजा जसा वारसा त्यांचा जरी जपल्या गेला आणि अभंग झाले तसे आज तन्वीची जी तन्वी शता आहे ही परंपरा आरोग्याची लोकांनी जपली आणि ती वारसाप्रमाणे पुढच्या पिढीला ते देत गेले। म्हणजे तन्वी शताबद्दल सांगायचं तर मी जेव्हा कुठल्या कार्यक्रमांना जाते तेव्हा लोक येऊन येऊन मला सांगतात की मॅडम आम्ही तुमचं जे तन्वी शता आहे ना आम्ही ते घेतो, नियमित घेतो। बरोबर। म्हणजे ऍसिडिटी असेल तर 2 तन्वी शता घेतो, केस गळणं आमचं थांबलं, आम्ही जेव्हा तन्वी शता चालू केलं तेव्हा आमचं केस गळणं थांबून गेलं। तसंच मुलींना जे बाई मधला त्रास होत असतं, पोट दुखत असतं, त्याच्यावर सुद्धा त्या म्हणाल्या की तन्वी शता घेतल्यावर मला उपयोग व्हायला लागला, लगेच बरं वाटायला लागलं। तसंच त्वचा विकारांसुद्धा तेवढं तन्वी शता काम करतं। बरोबर। म्हणजे हे तर झालं फक्त तन्वी शताबद्दल माहिती, पण कसं असतं आज आमचे जे पेशंट्स आहेत जे डायबिटीज, सोरायसिस, पार्किन्सन्स किंवा कुठलीही प्रकारचा वातव्याधी असो, ज्या प्रत्येक आजारावर आपली ट्रीटमेंट ही त्यांना मिळते आपल्या क्लिनिक्समध्ये आणि त्यांना उत्तम रिझल्ट सुद्धा आपल्या औषधांमुळे त्यांना आज मिळत आहेत, ते इतके हॅपी असतात। आणि हे अनुभव जेव्हा मी पण पुढची पिढी आहे त्यामुळे मलाही ते अनुभवायला मिळतात। जेव्हा 25 वर्षाचा जेव्हा अनुभव आम्हाला मिळाला ते अनुभव खूप वेगळे होते। आणि आपले आता कसं जेव्हा क्लिनिकमध्ये पेशंट्स येतात तेव्हा नुसतं त्यांना नुसतं डायग्नोसिस नाही तर कारणापासून त्या रूट्स पर्यंत जाणं हे त्या डॉक्टर्सकडनं केलं जात, मुळापर्यंत त्या आजाराच्या जायचं आणि त्याच्यावरती उपचार करायचे। हे खरं तर जसं आयुर्वेदात सांगितलंय की ती धातू कसे असले पाहिजेत किंवा कुठला एखादा धातू दुष्टी झाली असेल त्यामुळे जर रोग निर्मिती होत असेल किंवा कधी कधी काय असतं क्रॉनिक आजार आणि अक्यूट आजार असे डिफरेन्शियल होत असतं तर त्यानुसार त्यांना ट्रीटमेंट दिली जाते। आपली जी पुस्तिका आहे त्या पुस्तिकेमध्ये आपली सगळी कॉम्बिनेशन दिलेली आहे, म्हणजे कुठल्या आजारावर कुठलं कॉम्बिनेशन वापरावं हे त्याच्यात दिलेलं असतं। पेशंट ते वाचून सुद्धा आज यूज करत आहेत आणि ते यूज करून 1 महिना आम्हाला जरूर दाखवायला येतात की मॅडम आम्ही तुम्ही जसं गाईड केलंय त्याप्रमाणे औषधं वापरली आणि आम्हाला असा असा रिझल्ट पडलेला आहे आणि आम्ही आज तुम्हाला दाखवायला आलेलो। असेच अभिप्राय तुमच्यापर्यंत पोहोचत असतात, म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात की कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर आम्हाला असे अभिप्राय येतात किंवा अनुभव लोक सांगतात, तसेच काही अभिप्राय आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यापैकी एक अभिप्राय मी आता वाचून दाखवते। सौ विजया चोपडे यांचा आहे, ऐरोलीवरनं त्यांनी हा अभिप्राय पाठवलेला आहे। त्या गेले अनेक वर्ष गुडघेदुखी, डायबिटीज ह्यासाठी औषधं घेत होत्या आणि काही फरक पडत नव्हता, मात्र त्यांनी जेव्हा तन्वीचं औषध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना जवळपास 90% इतका फरक जाणवायला लागला। म्हणजे त्यांनी खरंच मोठा 90% म्हणजे भयंकर खरं तर चांगलं त्यांना फरक पडलेला आहे असं म्हणायला। आणि त्यांनी काय लिहिलंय की आम्ही आधी खूप औषधं केली
केली केली म्हणजे आज असं झालंय की लोक शेवटी औषधं घेऊन कंटाळतात की आपण एवढे रोज रोज औषधं घेतोय पण जेव्हा त्यांना कळतं हे नैसर्गिक आहे म्हणजे मी रोज जेवण जशी जेवते तशी ही औषधं आहेत तेव्हा त्यांना त्या गोळ्या घेताना बिलकुल कंटाळा येत नाही आणि जेव्हा नुसत्या पावडरी पासून बनवलेल्या गोळ्या असतात त्यांचे साईज मोठे असतात किंवा त्या घ्यायला थोड्या कठीण जातात पण अशा वेळेस काय होतात आपली जी गोळी आहे ती मसुरे इतकी छोटी आहे म्हणजे अगदी कोणीही ती घेऊ शकतं घ्यायला काही त्रासाची नाही आहे आणि इन्स्टंट रिझल्ट देणारी आहे म्हणजे जे काही कोर्स आपला जो औषधांचा दिला जातो तो नॉर्मली 3 महिन्यांसाठी दिला जातो पण पहिल्या 15 दिवसातच काही पेशंट्सना लगेच इन्स्टंट रिझल्ट दिसून येतो पण तरी आयुर्वेदात जसं सांगितलंय धातू निर्मिती ही 3 महिन्यात होत असल्यामुळे तुम्हाला 3 महिने रेग्युलर औषध घ्यायला पाहिजे आणि एकदा का पूर्ण बरं वाटलं की त्याच्यानंतर फक्त तन्वी शता आणि वातशांती घेतलं तरी खूप आहे म्हणजे त्यांनी निरोगी राहण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल आपली इम्युनिटी जर चांगली असेल तरच आपल्याला कुठले आजार होणार नाही किंवा पावसाळा उन्हाळा हिवाळा कुठलाही ऋतू आला तरी आपण फिट राहू बरोबर आणि आता सध्या पावसाळ्याचा सीझन आहे थोडंसं व्हायरल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत तर अशा वेळेस तन्वी शता हे घेतलं तर नक्कीच त्याचा इफेक्ट खरं तर चांगला तुम्हाला दिसून येऊ शकतो कुठलाही आजार तुम्हाला बळावणार नाही त्याचबरोबर आपले महाकॅम्प्सही आयोजित करण्यात येतात त्या महाकॅम्प्स बद्दल मला विचारायचंय की कुठे कुठे असणार आहेत हे कॅम्प्स आणि काय सांगाल त्याविषयी आपला दर सेकंड सॅटर्डेला महाकॅम्प असतो म्हणजे तेव्हा पेशंट्सनी त्यांच्या जवळच्या क्लिनिक्सला जाऊन तिथे नोंद करून घ्यावी किंवा फोनवरनं करावं आपला जो ऑफिसचा नंबर आहे 9820075812 याच्यावरनं त्यांना सगळ्या इन्फॉर्मेशन ऑफिसमधनं मिळणार की कुठलं क्लिनिक कुठे आहे डॉक्टर कुठल्या वेळेस उपलब्ध तिथे असणार आहे आणि आपली 100+ सेंटर्स महाराष्ट्रामध्ये आहेत सो त्यावेळेस त्यांना आपली जी पुस्तिका असते ती पण मोफत मिळणार आहे की त्यांना तन्वी उपचार चालू केल्यावर ते पुढे कसे घ्यावे त्याचं मार्गदर्शन सुद्धा त्याच्यात केलेलं आहे सो ते त्यांना इझिली घेता येऊ शकतात सो त्यांना हे एक तर कॅम्प आपला असणार आहे मेन आपली जी तन्वीची क्लिनिक्स आहेत घंटाळी ठाणे इकडे दादरचं जे आपलं क्लिनिक आहे आणि विष्णुनगरचं जे आपलं ठाणेचं क्लिनिक आहे तिथे आपले 11 ते 9 ह्या वेळात महाकॅम्प होणार आहे जे काही कंप्लेंट असेल प्रत्येक आजारासाठी तिथे उपचार त्या वेळात दिला जाणार आहे त्यांना सुचवले जाणार नाडी परीक्षण केली जाणार आहे आणि त्यानुसार त्यांना आहार विहार काय असावा ऋतूनुसार तुमचा आहार काय हवा हे त्यांना चेंजेस तेव्हा सुचवले जाणार आणि अर्थातच आपले नंबर्सही सगळे डिस्प्ले होत आहेत सगळ्या सेंटर्सचे खरं तर नंबर्स डिस्प्ले होत आहेत तर नक्कीच प्रेक्षकांनी ते नोट डाऊन करून घ्यावेत आणि नक्कीच या कॅम्प्सला एकदा तरी भेट द्यावी की जेणेकरून तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स काही कारण की अल्टिमेटली हेल्थ इन्व्हेस्टमेंट फार महत्वाची असते आणि ती हेल्थ इन्व्हेस्टमेंट तन्वीच्या माध्यमातून नक्कीच सहज शक्य आहे आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात झाली पहिला जो फोन आलाय तो सागर यांचा अकोल्यावरनं विचारा काय प्रश्न आहे नमस्कार बोला नमस्कार मॅडम नमस्कार बोला मला मॅडम माझ्या पोटात रात्री झोपायच्या वेळेस पोट दुखते दोन्ही साईडला ओके कुठल्या साईडला दुखतंय नक्की आणि डाव्या साईडला पण दुखते उजव्या साईडला पण दुखते ओके ओके आणि रात्री तुम्ही साधारणतः तुमचा आहार काय असतो आहार तर माझं जेवण मॅडम मी सगळं गरम गरम जेवण करतो ओके नक्कीच ठीक आहे काय सांगाल डॉक्टर कधी कधी काय असतं की गॅसेस सुद्धा होत असतात आणि काहींना कळत नाही की आपल्या पोटात दुखतंय काय म्हणजे सोनोग्राफी केली जाते सगळं केलं जातं पण तरी रिझन कळत नाही की नक्की दुखतंय कशामुळे तर ह्यासाठी रोज त्यांनी घेण्याची काय गरज येते वातशांती एक गोळी सकाळी एक गोळी रात्री आणि तन्वी शताच्या 2 गोळ्या सकाळी 2 गोळ्या रात्री कसं असतं जेवण झाल्यानंतर पचनाची जी क्रिया चालू होते ती 2 तासानंतर पूर्ण होत असते त्या वेळात हा वात तयार होत असतो आणि त्यामुळे तेव्हा त्यांना पोटात दुखायला लागतं कारण का हा विकृत वात तयार होत असतो प्रत्येकाच्या शरीरात वात तर आहेच पण एखाद्याचा विकृत असतो एखाद्याचा प्राकृत असतो तर हा विकृत वाता हा जो तयार होतोय तो होऊनच दिला नाही गेला पाहिजे त्यासाठी रोज त्यांनी 2 तन्वी ज्येष्ठा सकाळी 2 आणि रात्री 2 आणि रात्री झोपताना तन्वी त्रिफळाची 1 गोळी घेणं गरजेचं असतं यामुळे त्यांची पचन शक्ती सुधारेल त्यांचा जो अग्नी आहे तो जो प्रज्वलित होणं गरजेचं असतं तो नक्की ह्या गोळ्यांमुळे होईल आणि हळूहळू त्यांना दुखणार नाही तसंच बाहेरून लावायला त्यांनी केतकी तेल जरी रोज रात्री झोपताना पोटाला लावलं तरी चालेल म्हणजे जो वाद तयार झालेला आहे तो निघून जाईल पण तरी एकदा त्यांनी क्लिनिकला येऊन दाखवणं पण तितकंच गरजेचं आहे की सोनोग्राफी केल्यावर त्याच्यात काही रिझल्ट काय आहेत त्याच्यावर नुसार पण त्यांना औषधं सुचवली बरोबर म्हणजे हे अंतर्गत जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तर नक्कीच तन्वीच्या औषधांनी बरे होतात पण जे बाह्य प्रॉब्लेम्स असतात म्हणजे पिंपल्स येणं केस गळणं हे देखील तन्वीच्या औषधांनी बरे होत आहेत आणि ह्याबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं नक्कीच आज काय झालंय माहितीये प्रत्येकाला ना हेल्थ
कॉन्शियस आज खूप जग झालंय. जसं बघायला गेलं तर त्यांना दिसणं आपण किती चांगले दिसतोय हे पण तेवढंच इम्पॉर्टंट वाटायला लागलंय. तर त्याच्यासाठी आपली जी स्किन असते हा स्किन एक आरसा आहे, म्हणजे आपलं आरोग्य कसं आहे हे तुमच्या स्किन वरनं दिसून येतं. बरोबर. पिंपल्स ना आयुर्वेदात तारुण्य पिटिका असं म्हटलं जात असतं, म्हणजे आपल्याला एक कळलं पाहिजे की हे तरुण वयात होणारा आजार आहे, पण हळूहळू तो लहान मुलांमध्ये पण दिसायला लागलाय आणि वयोवृद्ध व्यक्तींमध्ये सुद्धा आता तो दिसायला लागलेला आहे. तर ह्यासाठी मेन तुमचा अग्नि नीट असणं तर गरजेचं आहेच आहे. त्यासाठी म्हणजे पोटातून औषध घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. त्यासाठी रोज त्यांनी तन्विषता 2 गोळ्या सकाळी 2 गोळ्या रात्री घ्याव्यात. तसंच आपलं पिंपल टोन पावडरचा रोज त्यांनी फेस वॉश सारखा वापर करायला पाहिजे. म्हणजे रोज संध्याकाळी त्यांनी 1/2 चमचा पिंपल टोन पावडर घ्यायची, त्याच्यात 1 कप पाणी घालायचं, ते मिक्स करून त्याने चेहरा धुवायचा आणि वॉश करायचा. आणि ह्याच पिंपल टोन पावडरचा आठवड्यातनं एकदा फेस पॅक करायचा, म्हणजे त्याच्यात पाणी घालायचं, थोडं दूध हवं तर दूध घालू शकतात, ते लावून ठेवायचं 20 ते 30 मिनिटं ठेवायचं आणि मग वॉश करायचं. पण आज स्किनचे प्रॉब्लेम्स इतके आहेत, म्हणजे रॅश येणं किंवा खाज येत असते, ड्राय स्किन होत असते, किंवा पित्त असेल तर पित्ताच्या गाठी अंगावर उठायला लागतात, मेन सोरायसिस, एक्झिमा असे भरपूर आजार जे आहेत त्याच्यावर उपटन जॉय लोशन जे आपलं आहे ते नक्की लोकांनी वापरावं. म्हणजे ते काय असतं, ते आपलं उठणं जे असतं त्याचं सत्व आहे, म्हणजे त्याच्यावर प्रोसेस करून करून त्याचं सत्व तयार केलं जातं आणि ते निर्जंतुकी म्हणून पण शरीराची केली जात असते. त्याने पावसाळ्यात सगळ्यांनी उपटण जो आहे वापरायलाच हवं. आणि मेन डायबिटिक पेशंट जे असतात, जर त्यांना पायाला जखमा झाला तर चालू शकत नाही, अशा पेशंट्सना सुद्धा उपटण जो आहे ते लावू शकतात. म्हणजे रोज काय करायचं तर 1/2 चमचा उपटण जॉय लोशन 1 वाटी पाण्यात मिक्स करायचं, चेहरा पूर्ण हातावर घेऊन चोळायचं, ते व्यवस्थित 5 मिनिटं चोळून मग वॉश करून टाकायचं. तसंच मुलायम पायांसाठी ते वापरलं गेलं पाहिजे, म्हणजे भेगा पडत असतील तर इन्फेक्शन त्याच्यामधनं सुद्धा कॅच होऊ शकतं पावसाळ्यामध्ये. सो त्यांनी त्याच्यावर ते वापरणं गरजेचं असतं. तसंच आपलं आता पपई जॉय लोशन जे आहे, काळवणलेली स्किन असेल, टॅनिंग झालेलं असेल, तर उत्तम तेज येण्यासाठी ते गरजेचं असतं. पण तेज येण्यासाठी पोट पण तेवढं साफ पाहिजे आणि आहार कसा आहे आणि त्यांनी झोप किती आहे, तर त्यासाठी पपई जॉय लोशन जे असतं तसं त्यांनी 1/2 चमचा घ्यावं, पाण्यात मिक्स करावं, चेहरा धुवावा, 5 मिनिटं ठेवावं, एवढं करायचं असतं. आणि थोडक्यात अशा पद्धतीने नक्कीच केलं तर फरक पडू शकतो. आणि असाच फरक आपल्या एका तुमच्या पेशंटला पडलेला आहे. श्रद्धा खडपे ह्या ठाण्याच्या रहिवासी आहेत. त्यांनी सांगितलं 2014 पासून त्या तन्वी ट्रीटमेंट त्यांनी चालू केली आणि खास करून पिंपल्स साठी त्यांनी चालू केलेली आहे आणि त्यांना खूप फरक पडलेला आहे. त्यामुळे त्यांनी अभिप्राय तुमच्यापर्यंत पाठवलेला आहे. म्हणजे खरंच 2014 पासून त्यांनी सुरू केली आणि आता पिंपल्स येत नाहीये असंही त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे इतका फरक पडला आहे. त्याचबरोबर तन्वीच्या या पुस्तिकेमध्ये, छोट्याशा पुस्तिकेमध्ये सगळी माहिती उपलब्ध असल्यामुळे ते देखील त्यांना फायदेशीर. आणि मेन कसं असतं, पिंपल्स असतात त्याच्यावर आपलं किशन ऑइंटमेंट सुद्धा आहे. म्हणजे ते त्यांनी काय केलं गेलं पाहिजे की जिथे त्यांना पिंपल्स आहेत तिथे रोज रात्री झोपताना किशन ऑइंटमेंट लावावं. म्हणजे कधी कधी काय असतं, बॉइल्स येत असतात, उष्णतेचे गळू, ते जेव्हा येतात तेव्हा त्यांना ते पिंपल्स आहेत का गळू आहे हे डिफरेन्शियल करणं पहिले गरजेचं असतं. तर त्यासाठी त्यांनी रोज किशन ऑइंटमेंट त्यांना जर लावलं आणि पोटातून तन्विषता जर ते घेत असतील तर हळूहळू त्यांना ते बॉइल येणार नाही. कारण काय, बॉइलची टेंडन्सी कशी असते, एकदा आला की त्याच्या बाजूला पुढचा येत राहतो आणि तो सारखा येत राहतो. त्याच्यासाठी त्यांची इम्युनिटी तेवढी चांगली असली पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी रोज तन्विषता घेणं गरजेचं. ह्या तन्विषताविषयी अजून आपल्याला चर्चा करायची, बोलायचे, फोन कॉल्स पण आपल्याला येत आहेत. आपण अभिप्राय देखील आपले प्रेक्षका म्हणजे तुमच्या पेशंटचे वाचून दाखवणार पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्व विकारांवर तन्वी उपचार पद्धतींविषयी आज आपण चर्चा करतोय डॉक्टर रुचा. नमस्कार बालाजी, बोला. नमस्कार. 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 हा, मी तानाजी ममदापुरे बोलतो. हा तानाजी, बोला. हा, ऍक्च्युली माझे स्मॉल इंटेस्टाईन रिमूव्ह केले नियर बाय 95%. ओके. हा, मग आता प्रॉब्लेम असा आहे की माझं डिजेशन रेट कमी आहे. काय कमी आहे? डायजेशन. ओके. ओके. हा, नाही मी सांगते तुम्हाला. पण का रिमूव्ह करण्यात आलेलं, काही त्रास होता का तुम्हाला आधी? ऍक्च्युली थ्रोम्बोसिस झाला होता. ओके. 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 थ्रोम्बोसिस झाला होता आणि
डॅमेज झाला पार्ट तो म्हणून रिमूव्ह केला. ओके नो प्रॉब्लेम. बरं मी सांगते तुम्हाला काय. तानाजी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील. डॉक्टर काय सांगाल. नक्कीच. आता त्यांचा जो प्रॉब्लेम आहे हा खूप वेगळा आहे. थ्रॉम्बोसिस सुद्धा त्यांना आधी झालेला होता तर ते सुद्धा परत न होण्यासाठी आणि त्यांचं डायजेशन सुधारण्यासाठी तर त्यासाठी त्यांनी रोज तन्वी शता सकाळी एक रात्री एक तन्वी त्रिफळा ह्याच्यावर खूप उत्तम काम करेल. त्यांनी रोज रात्री झोपताना दोन तन्वी त्रिफळा घेणं गरजेचं असतं आणि शतजीवंतीची पाव गोळी सकाळी घ्यावी. म्हणजे ह्यानी काय होईल त्यांचे एकतर रक्त पुरवठा त्या पार्टला पण व्यवस्थित होणं गरजेचं आहे. हे सगळं जे कार्य आहे त्याबरोबर वातशांती एक गोळी सकाळी एक गोळी रात्री हे त्यांनी घेणं गरजेचं आहे. तसंच त्यांनी ही ट्रीटमेंट सुरू करून मला एकदा पर्सनली फोनवर जरी त्यांनी कळवलं की किती फरक पडला तरीही चालेल काहीही हरकत नाही माझा नंबर जो आपल्याला त्यांना ऑफिसमधनं जरूर मिळू शकतो सो त्यांनी मला जरूर कळवावं. त्यांना मी पुढे काही रिपोर्ट्स असतील तर तेही त्यांना करायला सांगेन की तुम्ही हे करा. पण त्यांना काही डायजेशनचा ह्याच्यानंतर जेव्हा ते तन्वी सुरू करतील त्याच्यानंतर होणार नाही कारण का त्यांचं डायजेशन नीट व्हायला लागेल. अग्निमांद जी प्रोसिजर आहे ती त्यांची निघून जाईल आणि एकदा जर अग्नी सुंदर झाला तर मग त्यांना दुसरी काही काळजी करण्याची गरजच नाही आहे. त्यामुळे त्यांना ह्याच्यानी नक्की फरक पडेल. अर्थात असं म्हणजे वेगवेगळ्या खरं तर आजारांवरती तन्वी एवढं मोठं काम करते आणि त्याचा फरक आतापर्यंत अनेक लोकांना आलेला असाच एक फरक श्रीमती मालती दीक्षित यांना देखील आलेला आहे. त्यांचं वय आहे जवळपास 70 आसपास आणि त्यांनी लिहिलंय की 20-25 वर्ष पायात त्यांना गोळे येत होते आणि त्यांनी तुमचा प्रोग्राम असाच बघितला आणि नंतर त्यांनी वातशांती आणि तन्विशता सुरू केलं आणि 15 त्यांना इतका फरक जाणवला की पायात येणारे जे गोळे होते ते बंद झाले. इतका फरक त्यांना खरं तर या तन्विशता एवढ्या ह्या टॉनिकमुळे झालेला आहे छोट्याशा गोळीने. ह्या अभिप्रायाबद्दल मी सांगू इच्छिते की कसं असतं वात कुठल्या काळात जास्त असतो हे पण पेशंटना माहित पाहिजे. आता पावसाळा आला की वात हा शरीरात वाढणारच वाढणार आहे. मग तेव्हा त्यांना इतके पायात गोळे येत असतात की ते म्हणतात अरे मी काही केलं नाहीये मी जास्त चालले पण नाहीये काहीच केलं नाहीये तरी गोळे का येत आहेत मला. तर तेव्हा त्यांनी रोज वातशांती जर घेतलं तर जसा ह्यांना फरक पडलाय तसा प्रत्येक व्यक्तीला फरक पडेल. 15 त्यांचे नक्की जे पायात येणारे गोळे असतात ते बंद होतात पण त्याच्याबरोबर त्यांनी केतकी तेल सुद्धा लावणं गरजेचं असतं. ते रोज रात्री झोपताना खोबरेल तेलात केतकी तेल मिक्स करून लावलं तर कुठल्याही प्रकारचं पेन असेल तरी ते बरं होतं आणि त्याला इतकं 15 त्यांना रिलीफ मिळायला लागतो. पण नंतर परत तो त्रास होऊ नये यासाठी पण औषध चालू ठेवणं गरजेचं असतं. म्हणजे कुठलंही बॅक पेन असो स्पॉन्डिलिसिस असो सायटिक पेन असो प्रत्येक आजारासाठी केतकी तेल काम करत असतं. म्हणजे कुठलंही दुखणं की केतकी तेल असं इक्वेशन आज तयार झालेलं आहे. पेशंट येऊन आम्हाला सांगतात की मॅडम आम्हाला जॉईंट पेन आहे तेच आता आम्हाला येऊन सांगितलं लागतात की आम्हाला वातशांती आणि केतकी तेल द्या. एवढा त्याचा छान रिझल्ट आज लोकांना मिळतो. थोडक्यात चांगले रिझल्ट तुमच्यापर्यंत आलेले आहेत अनेक अभिप्राय देखील आलेले आहेत. अजून एक फोन आला फोन घ्या. योगेश बोलतात पुण्यावरून विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार योगेश बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार बोला. माझ्या खोब्यांना रक्त प्रोडक्ट कधी होतं त्याला काय करावं लागतं कुठल्या गोळ्या चालतं. नक्कीच. बरं बरं नक्कीच. आपण खरं तर डॉक्टर एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेक नंतर यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. तेव्हा हितगुज मध्ये वेळ असेल एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका. पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्व विकारांवर तन्वी उपचारांविषयी आज आपण चर्चा करतोय. डॉक्टर रुचा यांच्याशी मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला पुण्यावरनं योगेश यांचा फोन आला होता. त्यांनी विचारलं खुब्याला त्यांच्या रक्तपुरवठा होत नाहीये त्यासाठी त्यांना काय उपाय सांगाल. नक्कीच. तर त्यासाठी त्यांनी रोज जी ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे ती म्हणजे तन्वी शता एक गोळी सकाळी एक गोळी रात्री आणि शतजीवंती एक गोळी सकाळी एक गोळी रात्री हे त्यांनी रेग्युलर घेणं गरजेचं आहे. हे करून त्यांनी त्यांच्या जे ज्या एरियात राहत असतील त्याच्या जवळ जिथे महाकॅम्प होणार असेल तर तिथे जरूर त्यांनी त्या महाकॅम्पला जाऊन दाखवावं. नाडी परीक्षण करून घ्यावी आणि त्यांचे जे काही त्यांच्याकडे रिपोर्ट असतील तर ते त्यांनी त्यांना घेऊन दाखवावे. त्यांना जरूर योग्य तो सल्ला तिथे दिला जाईल. फरक पडेल आणि पुण्याचा नंबरही आपला डिस्प्ले झालेला आहे. त्याचबरोबर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे केसांचा. केसांसंदर्भात केस गळणं आजकाल मोठी समस्या झाली. त्याचबरोबर कोंडा होणं ही देखील समस्या झालेली आहे आणि या सगळ्यावरती उपचार म्हणून तन्वी मध्ये अतिशय चांगली अशी औषधं देखील आहेत. पॅथी आहेत तन्वी बद्दल काय सांगाल. मेन असतं तर पावसाळ्यामध्ये पण ड्रायनेस खूप येत असतो किंवा प्रॉब्लेम केसांचा हेअरफॉल हा खूप चालू होत असतो. तर त्यासाठी शरीरातलं कॅल्शियम किती चांगलं हे बघणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे जर अस्थिधातू चांगला असेल तरच तुमचा केश जो मल त्याच्यापासून तयार होतोय तो चांगला असेल. त्यासाठी त्यांनी आता आठवड्यातनं एकदा
केशबला ऑइल जे आहे त्याचा रोज तेव्हा आठवड्यातून एकदा मसाज करणं गरजेचं असतं. रात्री झोपताना हे तेल लावावं, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर केशकीर्ती लोशन 1 चमचा आणि जास्वंद चाय पावडर 4 चमचे असं दोन्ही मिक्स करून त्याचा पॅक तयार करावा आणि केसांना लावून ठेवावा. 30 मिनिटं लावून ठेवायला पाहिजे आणि मग वॉश करायचं. जर डँड्रफ असेल तर डँड्रफ अँड पावडरच ह्या जे मिक्सर आहे त्याच्यामध्ये मिक्स करावं 2 चमचे आणि तो पॅक लावावा. पण कधी कधी नुसता डँड्रफ नसतो तर त्याच्यामध्ये तो स्काल्प सोरायसिस असण्याचे पण चान्सेस असतात. तेव्हा त्यांनी दाखवावं. पण त्याच्याबरोबर उपटन जॉय लोशन जे आपलं आहे ते त्याच्यात 2 थेंब मिक्स करावं. म्हणजे जसं स्किन सोरायसिसवर उपटन जॉय लोशन काम करतं तसंच ते केसांच्या सोरायसिस म्हणजे स्काल्प सोरायसिस साठी पण ते काम करत असतं. तर ते 2 थेंब त्याच्यामध्ये घालून पॅक लावून 30 मिनिटं ठेवावं आणि मग वॉश करावं. अर्थात केस पांढरे होत असतील तर त्याच्यासाठी केश कल्पिनीचा जो लेप असतो तो त्यांनी लावणं गरजेचं. बरोबर. आणि ही सगळी माहिती तन्वी पुस्तिकेमध्ये उपलब्ध आहे. आणि एक महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही आता एक तन्वी शता स्पर्धा आयोजित करणार आहात खास फ्रेंडशिप डे निमित्त, आता त्याविषयी काय सांगाल? उद्याच फ्रेंडशिप डे आहे तर प्रेक्षकांनी किंवा आमचे जे पेशंट आहेत जे तन्वी शता युज करताय तर त्यांनी जरूर त्यांच्या फ्रेंड आणि तन्वी शता बरोबर, कारण का तन्वी शता पण आज एक सगळ्यांचा फ्रेंड झालेला आहे, ते रेग्युलर हेल्प करणारा झालेला आहे, तर त्याच्याबरोबर जरूर सेल्फी करून आपला doctormedha@gmail.com वर पाठवावं किंवा व्हॉट्सअप करावं आम्हाला. ते आमचं जिथे तिथे आमची माहिती पुरवली जात असते तिथे तिथे त्यांचे जे फोटो आहेत ते डिस्प्ले केले जाणार आहे. नक्कीच नक्कीच. खरं तर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आतापर्यंत जवळपास 5 अभिप्राय आपल्यापर्यंत आले होते, त्यापैकी आपण 3 अभिप्राय वाचून दाखवलेले आहेत आणि ह्या 5 अभिप्रायांना 10 तन्वी शता हे बक्षीस मिळालेलं आहे आणि ते घरपोच पाठवण्यात येणार आहे. आणि अर्थात त्यांनी त्याचा लाभ घ्यायला हरकत नाही आणि आपले असंख्य प्रेक्षक आता जे कोणी टी व्ही बघत असेल त्यांनी देखील तन्वी शता घ्यायला हरकत नाही, कारण की त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत खास करून. आणि हे ऑनलाईन देखील सुद्धा उपलब्ध आहे, ॲपही उपलब्ध आहे आणि डाउनलोड करू शकतात. आणि अर्थातच डॉक्टर खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात इथे सांगते. तुम्ही पाहत राहा Zee24, रहा एक पाऊल पुढे. Zee24, रहा एक पाऊल पुढे.